शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अर्वाच भाषेमध्ये टीका केली होती। त्याचा निषेध म्हणून परभणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले आहे। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे कोणाबद्दल बोलत आहेत, काय बोलत आहेत त्यांनाच कळत नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर, संदीप खाडे, डॉक्टर धर्मराज चव्हाण, डी टी रुमाले, सुनीता साळवे, सुमित भालेराव, तुषार गायकवाड, भगवान दराडे आदी उपस्थित होते। आम्हाला ताकद दाखवायची म्हणजे ते पठ्या 1000 कोटी रुपये घेतले त्याने, किती 1000 कोटी रुपये घेऊन तुम्हाला सांगतो हेलिकॉप्टर नाही हिंडायला आहे, बरोबर आहे नाही? इथं सभा, तिथं सभा, तिथं सभा, कुठून हेलिकॉप्टर आलं हे सुद्धा आपल्याला लोकांना सांगणं लागणार आहे मित्र जनात देवा, हे आपण कुठेतरी सांगायला कमी पडायलो मित्र। पाहत असतो की भिडे बरळरा, तसं आता या ठिकाणी कालची परिस्थितीमध्ये असं झालंय की शिवसेनेचा आमदार संतोष बांगर बळाला, म्हणजे झोपेमध्ये आजच्या राजकारण्यांना झोपेमध्ये सुद्धा बाळासाहेब दिसायला लागले, म्हणजे बिनबुडाचे आरोप करायचे, अरे तुझी औकात किती, तुझी कॅपॅसिटी किती, तू आहेस किती आणि बोलतोच किती। श्रद्धेय बाळासाहेबाबद्दल बोलत असताना एक तारतम्य ठेवायला हवं, ते तारतम्य संतोष बांगरांनी इथं पाळलेलं नाही। संतोष बांगरांच्या या कृतीचा इथं वंचित बहुजन आघाडी परभणी जाहीर विस्तार करते। येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब असेल किंवा आमचं जे श्रद्धास्थान आहे राजग्रह, याच्याबद्दल जर कोणी आक्षेप घेण्याचा प्रयत्न जर केला तर वंचित बहुजन आघाडी त्यांचे पाळमुळं या महाराष्ट्रातून उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही, या अशा प्रकारची ग्वाही मी तुम्हाला आजच्या आंदोलनाच्या वतीनं देतो। आणि एक निष्कलंक व्यक्तिमत्व, अहो आम्हीची संघटना ही आमच्या जीवावर चालते, या संघटनेची जी कोणी म्हणत असतील 1000 कोटी जाईल, काय कोटीची फंडिंग होत असेल, अरे आम्ही आमच्या बापाच्या जीवावर इथं मोठे झालेलो आहोत, आमच्या बापाच्या ह्याच्यावर आम्ही इथे हेलिकॉप्टरनं फिरू नाही, तर तुम्ही कशानं? अरे तुमचे माणसं राज रोजपणे पेट्या घेतल्याशिवाय आमदारकीचे तिकीटं देत नाहीत, तुमचे संबंध, तुम्ही ज्या मंत्रालयामध्ये तिथे दाऊसचे संबंध आहेत, राष्ट्रविघातक कार्यामध्ये तुम्ही काम करता, पण आमचा नेता, आमचा आम्ही ज्याचे वंशज आहोत, त्या वंशजाचे आणि त्या आमच्या नेत्यानं कधीही राष्ट्रविरोधी काम केलं नाही, या राष्ट्रविरोधी लोकांचा आम्ही प्रत्यंत इथं धिक्कार करतो, या महाविकास आघाडी सरकारचा इथं धिक्कार करतो। आणि बाळासाहेबाच्या प्रती जे संतोष बांगर बराळ आहे त्याचे जीभ ठेचल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो। MCA न्यूज करिता बाळू घिके, परभणी।